मध्ये एक नावाडी आहे, तो नावेला वल्लवाच्या सहाय्याने पुढे नेत आहे। त्या नावेला पुढे ढकलण्यासाठी आपल्याला बलाचा प्रयोग करावा लागतो। जोपर्यंत आपण त्या वल्लवाच्या सहाय्याने नाव बल देणार नाही किंवा फोर्स अप्लाय करणार नाही, तोपर्यंत ती नाव पुढे जाणार नाही। तसेच हे परत दुसरे चित्र पहा, या चित्रात आपल्याला काय दिसते आहे, तर एक बैलगाडी आहे, त्या बैलगाडीमध्ये गवत भरलेलं आहे आणि ती बैलगाडी बैल पुढे ओढत आहे। तर ती बैलगाडी बैलांना ओढण्यासाठी ते बैल आपल्या शारीरिक बलाचा किंवा फोर्सचा वापर करत आहे। तसेच आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज काही कामं करत असतो, जसे वाकणे, काही वस्तू उचलणे, जड वस्तू उचलणे किंवा कुठलेही काम करत असतो, ते काम करताना आपल्याला फोर्स म्हणजेच बलाचा उपयोग करावा लागतो। प्रत्येक काम करण्यासाठी बलाचा उपयोग करावा लागतो, म्हणजेच बल हे काम करण्यासाठी आवश्यक आहे। फोर्स इज नेसेसरी टू डू द वर्क। कुठलंही काम करायला बलाची आवश्यकता असते। तसेच एखादी वस्तू घेतली आपण, ती वस्तू म्हणजे ही स्प्रिंग बघा, ही स्प्रिंग बघितली आणि त्या स्प्रिंगला जर आपण ताणले तर आपल्याला काय दिसेल, ती स्प्रिंगला ताणले असता त्या स्प्रिंगचा जो शेप आहे तो बदलतो। ती स्प्रिंग ताणल्या जाते म्हणजे ती स्प्रिंग मोठी होते आणि स्प्रिंग ताणताना आपल्याला बलाचा प्रयोग करावा लागतो। दोन्ही हातातला बल आपण त्या स्प्रिंगवर टाकतो, त्यामुळेच ती स्प्रिंग ताणल्या जाते। स्प्रिंग ताणल्या गेली, त्यावर आपण बल प्रयुक्त केला, हे बल किंवा फोर्स म्हणजेच ह्या बलामुळे ते स्प्रिंग ताणल्या गेली आणि त्यामुळे त्या स्प्रिंगचा आकार बदलला आहे। तसेच तुम्ही लोहाराला किंवा एखाद्याला लोखंडी, गरम लोखंडी वस्तूवर हातोड्याचे घाव घालताना बघितले असेल। त्या गरम वस्तूवर जेव्हा आपण हातोड्याचे घाव घालतो तेव्हा त्या वस्तूला हवा तसा आकार देता येतो, म्हणजेच ते हातोड्याने घाव घालणे म्हणजेच फोर्स अप्लाय करणे असते आणि हा फोर्स अप्लाय केल्यानंतर ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा शेप बदलतो, म्हणजेच कुठल्याही वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा फोर्सचा उपयोग केला जातो।